मित्रांनो, जय हिंद चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओ बघायला भेटतील। तुम्हाला सुद्धा डीमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही ओपन करू शकता झिरोदा किंवा अपस्टॉक मध्ये। तसेच मित्रांनो, तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तिकडे सुद्धा बरीच माहिती वेळोवेळी अपडेट दिली जाते, जॉईन होऊ शकता। एअरटेलचे क्वार्टर थ्रीचे रिझल्ट म्हणावे एवढे चांगले आलेले नाहीत। एअरटेल ही टेलिकॉम सेक्टरमधील नावाजलेली कंपनी आहे, जिओ नंतर जर या सेक्टरमध्ये दबदबा असेल तर तो आहे एअरटेलचा, आणि जिओला या स्पर्धेमध्ये सुद्धा ते बऱ्यापैकी टक्कर देत आहे आणि बरीच रस्सीखेच स्पर्धा सुरू असते जिओमध्ये आणि एअरटेलमध्ये। मित्रांनो, एअरटेल ही बरीच दमदार कंपनी आहे, कंपनीचे मागील रिझल्ट सुद्धा चांगले होते, पण क्वार्टर थ्री रिझल्टचे जे डिसेंबर पर्यंतचे होते ते आता सध्याला आज जर बघितलं असेल तर न्यूज आली आणि म्हणावे एवढी चांगले रिझल्ट दमदार रिझल्ट आलेले नाहीत, आणि जवळपास याची 3% यामध्ये घट झालेली आहे त्यांच्या नफ्यामध्ये। मित्रांनो, म्हणजे जवळपास 3% त्यांचा जो काही रेव्हेन्यू आहे त्यामध्ये घट झालेली आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता एअरटेल क्वार्टर थ्री नेट प्रॉफिट डिसलाइन्स 3%, त्यामुळे मित्रांनो 3% घट झालेली आहे त्यांच्या जो काही प्रॉफिट आहे त्यामध्ये, आणि त्यामुळे तुम्ही बघू शकता। पण राहिला प्रश्न आता की स्टॉक होल्ड करावा की सेल करावा, हा प्रश्न बघू शकता। आजच्या दिवशी जवळपास हायेस्ट 714 लावला होता आणि लोएस्ट 701 लावला होता आजच्या तारखेला, म्हणजेच 8 तारखेला। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की बाबा आता इथून पुढे मग तो होल्ड करायला पाहिजे का सेल करायला पाहिजे, महत्वाचा प्रश्न आहे। मॅक्सिमम जर बघितलं तर या स्टॉकने आपल्या इन्व्हेस्टरला आतापर्यंत 3381.72% रिटर्न्स दिलेले आहेत, म्हणजे हा आहे लॉंग टर्मचा रिझल्ट। कंपनी दमदार आहे, परफॉर्मन्स दमदार आहे, लार्ज कॅप कंपनी आहे, 4,07,245 कोटीची मार्केट कॅप आहे, 93% अनालिसिस्ट सांगत आहेत की तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता। साहजिक आहे इकडे चढ उतार होत राहील, पण मित्रांनो या स्पर्धात्मक युगामध्ये आजच्या घडीला ही कंपनी जबरदस्त टक्कर देऊन उभी आहे आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीला किंवा या सेक्टरमधील कंपन्यांना, इतर काही कंपनीला। टोटल प्रमोटरचं होल्डिंग 55.93% आहे, म्युच्युअल फंडवाल्यांचं 11.78% आहे, ऑदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनवाल्यांचं 7.70% आणि FII वाल्यांचं फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टरवाल्यांचं 19.37% होल्डिंग आहे, रिटेलवाल्या मित्रांचं आपल्या 5.22% आहे। फायनान्शियल जर बघितलं एक आकडेवारी याच्यावरती आपण नजर टाकूया, कंपनी दमदार परफॉर्मन्स देत आहे, कंपनीचा रिव्हेन्यू वाढलेला आहे। साहजिक आहे एका क्वार्टरचे रिझल्ट कमजोर आले असतील किंवा नफ्यात किंवा रेव्हेन्यूमध्ये वाढ म्हणावी अशी झाली नसेल, पण कंपनी मित्रांनो चांगली कंपनी आहे बघू शकता। फरक फक्त एवढा आहे की त्यांच्या नेट इन्कममध्ये मागील 2 वर्षामध्ये घट झालेली आहे, पण स्टॉक विकावा होल्ड करावा की सेल करावा हा प्रश्न आहे। तर मित्रांनो, हा स्टॉक येणाऱ्या कालावधीमध्ये दमदार परफॉर्मन्स देणार आहे, ज्यावेळेस 5G लॉन्च होईल त्यानंतर मात्र मोबाईल सेक्टरमध्ये हा स्टॉक तुफान पळणार आहे, तुफान पळणार आहे मित्रांनो। म्हणून क्या क्वार्टरवरती वगैरे जाऊ नका, हा स्टॉक आपल्या करिअरच्या हायेस्टवरती आहे, ऑलरेडी 708 घरामध्ये आहे, 781 रुपयाला जाऊन आलेला आहे, आणि याचे नेक्स्ट टार्गेट जर बघितले मित्रांनो तर हा स्टॉक येणाऱ्या कालावधीमध्ये तुफान पडणार आहे। वरती 30% दाखवतोय आणि 17% मिडलला, आणि जरी पडला तरी 6% पडू शकतो, याच्यापेक्षा जास्ती पडत नाही असं या रेटिंगवरनं अनालिसिसच्या रेटिंगवरनं आपल्याला समजतं। राहिला प्रश्न मित्रांनो याचा सपोर्ट आणि मेजर रेसिस्टन्स कुठं आहे ते जर बघायचं झालं तर मित्रांनो इकडे एक जबरदस्त सपोर्ट आहे तो म्हणजे 700 च्या घरामध्ये, आणि रेसिस्टन्स आहे वरती जवळपास 730 च्या घरामध्ये रेसिस्टन्स आहे। पण जर का 700 चा सपोर्ट या स्टॉकने तोडला तर मात्र तो आणखी खाली येऊन 690 पर्यंत इकडे सेकंड सपोर्ट दाखवत आहे,
याच्यापेक्षा खाली जाईल स्टॉक, आणि जरी गेला तर 680 खाली जाऊ शकणार नाही। त्यामुळे डीप मध्ये परत आपल्याला ॲव्हरेज करायला, बाइंग करायला चान्स, संधी हा स्टॉक देत आहे। आणि जर काही इकडनं आहे या सिच्युएशन मध्ये जर हा सस्टेन होऊन इकडनं बॅक बाउन्स झाला तर मात्र मित्रांनो तो 799 च्या वरती जायला रेडी असेल, म्हणजेच नेक्स्ट टार्गेट इज 799 ते 800 रुपये असेल, आणि प्लस त्यापेक्षा सुद्धा जास्ती असू शकतं। त्यामुळे कुठलीही मित्रांनो माहिती किंवा न्यूज यावरती न जाता या कंपन्यावरती जर बघायचं झालं तर कंपनी मजबूत आहे तशी, पण कुठेही ट्रेडिंग इन्व्हेस्ट ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस स्टॉप लॉस असणं गरजेचं आहे। आपलं जे मर्यादित टार्गेट कुठलं असेल त्याच्यापेक्षा आपल्याला झेपेल एवढा स्टॉप लॉस घेणं गरजेचं आहे। त्यामुळे स्टॉप लॉस हे ब्रह्मास्त्र आपण जवळ बाळगायला पाहिजे, ते अंगीकारून यूज करायला पाहिजे ही विनंती। शेवटी कुठलीही वित्तीय गुंतवणूक करताना मित्रांनो आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेत चला, झेपेल एवढी रिस्क घ्यावी, गुंतवणूक करावी, रिस्क समजून घ्यावी, मगच इन्व्हेस्ट करावी। मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक कमेंट शेअर करायला नक्कीच शिका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद।